नमस्कार, आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे सुपर सॉफ्ट स्पॉन्जी, एकदम जाळीदार लुसलुशीत रवा केक कसं बनवायचं, ते सुद्धा घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आणि कढईमध्ये एकदम सोप्या पद्धतीने रवा केक आपण आज बनवणार आहोत. तर रवा केक बनवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतला, त्यामध्ये अर्धी वाटी दही घेत आहे. अर्धी वाटी दहीमध्ये एक वाटी पिठी साखर घ्यायचं आहे. जे आपलं नॉर्मल साखर असतं ते बारीक करून घ्यायचं आहे. आता हे दह्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून दह्यातले गुठळ्या सगळे पूर्ण निघून जातील आणि साखर व्यवस्थित विरघळून जाईल. 1-2 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता ह्याचा हलका रंगसुद्धा बदलला आहे. आपलं साखरसुद्धा मस्त व्यवस्थित विरघळलं आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तेल घालत आहे, जे आपण घरगुती तेल वापरतो ते तेल वापरायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता. तुमच्याकडं मेजरमेंट कप असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सगळं साहित्य घेऊ शकता, किंवा एखादी वाटी मेजरमेंटला ठेवायचं आणि त्याचप्रमाणे सगळं साहित्य घ्यायचं आहे. आता तेल आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल लवकर मिक्स होत नाही, त्यामुळे 1-5 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपलं तेल व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा घालत आहे, त्यामध्ये 1.5 कप बारीक रवा घ्यायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे प्रोसेस तुम्ही थोडंसं हळू करा, नाहीतर तेल मिक्स करताना रवा आणि मैदा उडण्याची शक्यता आहे. आता हे जे सगळे गुठळ्या काढून घ्यायचे आहेत आपल्याला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे खूप घट्ट आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत. आता मी इथं 1/2 कप दूध घालत आहे. लागेल तसं दूध घालून आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आतापर्यंत थोडं जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता दूध व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता अजून ह्याच्यामध्ये दूध घालत आहे, कारण अजून मिश्रण घट्ट आहे. लागेल तसं दूध आपण ह्याच्यात वापरायचं आहे. परफेक्ट मेजरमेंट घेतलं की केक मस्त स्पॉन्जी बनतो. कुणीही सहजरित्या घरच्या घरी केक बनवू शकता. हे व्यवस्थित हळूवार फेटून घ्यायचं आहे. जर रवा जुना असेल तर ते खूप प्रमाणात शोषून घेतं, त्यामुळं दुधाचा अंदाज रव्याप्रमाणेच घ्यायचा आहे. आता पूर्ण 1/2 वाटी दूध मी इथं वापरलेले आहे, तरीसुद्धा आपलं हे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे रवा. आता केक टिन घ्यायचं आहे. माझ्याकडे केक टिन नव्हतं म्हणून मी हे स्टीलचं पातेलं घेत आहे, त्याला तूप लावून घेतलं आहे. हा बटर पेपर असेल तर बटर पेपर घालू शकता, किंवा थोडंसं मैदा घालून डस्ट करायचं आहे. आता आपण हे केक कढईमध्ये बनवणार आहे म्हणून कढई प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता मी खाली इथं खडा मीठ घालत आहे, तुम्ही स्टँडसुद्धा ठेवू शकता. आता कढई आता झाकून ठेवून आपल्याला हे कढई गरम करून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे रवासुद्धा मस्त फुलून आलं आहे, पण हे मिश्रण अजूनसुद्धा खूप घट्ट आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी अजून 1/2 वाटी दूध घालत आहे. दूध घालून परत व्यवस्थित रवा फेटून घ्यायचा आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे परफेक्ट कन्सिस्टन्सी झालं आहे, तुम्ही बघू शकता. आता टोटल मला इथे 1 कप दूध लागलेलं आहे. आता व्यवस्थित फेटून झालं की ह्याच्यामध्ये मी आता व्हॅनिला एसेन्स घालत आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूड वगैरेसुद्धा वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये मी रेग्युलर इनो घेत आहे. पूर्ण 1 पॅकेट इनो ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काही घालत नाही आहे. इनो रेग्युलर घ्यायचं आहे. फ्लेवरवाला घेतलं की त्याचा वास केकला लागेल. जर इनो नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये
अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे. आणि छान डेकोरेटसाठी मी इथं टुटी फ्रुटी घालत आहे, तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. टुटी फ्रुटी आवडतात म्हणून मी इथं जास्त प्रमाणात वापरत आहे. आता टुटी फ्रुटी घातल्यानंतर मी हे बॅटर पातेल्यात ओतून घेत आहे. आता बॅटर व्यवस्थित आपण पातेल्यात ओतून घेतलेलं आहे. मी आता वरूनसुद्धा थोडंसं डेकोरेटसाठी टुटी फ्रुटी घालत आहे. आता बबल्स जाण्यासाठी मी हे थोडंसं टॅप करून घेत आहे. वरूनसुद्धा थोडंसं टुटी फ्रुटी घालून आपल्याला हे केक बेक करायला ठेवायचं आहे. आपलं कढईसुद्धा मस्त प्रीहीट झालेलं आहे. आता 30 ते 40 मिनटं आपल्याला हे केक बेक करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर मी आता एक ताटली झाकत आहे. 30 ते 40 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपलं केक मस्त फुललेलं आहे. तुम्ही मध्ये चाकू घालून किंवा टूथपिकनी बघू शकता. जर चाकू व्यवस्थित निघालं तर आपलं केक मस्त बेक होऊन तयार आहे. जर नसेल तर अजून 10 मिनटं ठेवा. आता 10 मिनटं आपल्याला हे थंड करून घेतल्यानंतर मग आपल्याला चाकू साईडने फिरवायचं आहे केक खुलण्यासाठी. जर गरम ह्याच्यात जर तुम्ही काढलं तर केक तुटू शकतं, व्यवस्थित निघणार नाही. आता एका प्लेटमध्ये मी हे केक काढून घेत आहे. अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात मस्त स्पॉन्जी केक आपण घरच्या घरी कसं बनवायचं हे बघितलं बघू शकता. कलरसुद्धा इतकं सुंदर आलं, एकदम बेकरीमध्ये भेटतं तसं हे आपलं हे केक बनून तयार आहे. चवीलासुद्धा अप्रतिम लागतं. तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये पायनॅपल फ्लेवर किंवा तुम्हाला हवं ते फ्लेवर तुम्ही ॲड करून हे केक बनवू शकता. खूप मस्त चविष्ट लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटनी तुमच्या लाईक्सनी मला प्रोत्साहन भेटतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. प्लीज असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.